नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। हवामान अंदाज महाराष्ट्र वेदर फॉरकास्ट। महत्त्वाचे म्हणजे राज्यातील या भागामध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे असा हवामान खात्याचा इशारा आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे जे 36 जिल्हे आहे, 36 जिल्ह्यापैकी किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका। मित्रांनो, तर बघा, महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे असा इशाराही देण्यात आलेला आहे। चला तर मित्रांनो, आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे। 2 दिवस नोव्हेंबर महिना सुरू होता, थंडीची चाहूल लागली, परंतु गेल्या काही दिवसापासून तापमानात अचानक वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली। दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी, बघा मित्रांनो तारीख लक्षात घ्या, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी पुण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। बघा मित्रांनो, पुण्यामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे। तर असा एक अंदाज आहे महत्त्वाचा, बघा, काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। तसेच पुढील 2 दिवस शहरात, भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला बघायला मिळालं असेल की काही ठिकाणी शहरात ढगाळ वातावरण अनुभवायला आपल्याला मिळत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यातही आली आहे व काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यताही हवामान खात्याने सांगितली आहे। बघा, अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतमाल कोरड्या जागी नेऊन ठेवा। दिवाळीतील विद्युत रोषणाईमुळे विजेचे खांब किंवा इतर लोखंडाला स्पर्श करताना सावधानता बाळगावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत। तर राज्याच्या सर्वच भागात रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट झाल्याने थंडी जाणवत होती, मात्र अरबी समुद्रात दक्षिण पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तापमानात वाढ होत आहे। परिणामी थंडी कमी होऊन नागरिकांना उष्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे। दरम्यान अरबी समुद्रामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासाठी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान 18 नोव्हेंबरपासून मुंबईमधील तापमानातही वाढ होताना आपल्याला दिसत आहे। तर काही ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस च्या वर गेले आहे, त्यामुळे मुंबईकरांना देखील काळजी घेण्याचे आवाहन आपल्याला करण्यात आले आहे। काल संध्याकाळी नाशिक, सातारा येथे हलका पाऊस झाला, तर कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले। विशेष करून आपल्याला यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे। त्यात निसर्ग चक्रीवादळाची भर पडली असल्याने बळीराजाही हवालदिल झाला आहे। त्यातून सावरत असताना आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे। तर महत्त्वाचे म्हणजे पुण्यासह राज्यातील या भागामध्ये 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।